मनवा मई बसाना ठीक है सतु हो असं का विचारता है काही नाही मगाशी तुझ्या आईचा फोन आला होता काय झालं मनवा नाही काही नाही अगं काही नाही तर न सांगता का आलीस बाबा आलेत ना आता सो सगळं ठीक आहे घरी म्हणून बर मग आई म्हणत होती तू फोन सुद्धा उचलला नाहीस त्यांचा हा मी नंतर करते कॉल मी जरा आलेच नाही कर्नल साहेब कर्नल साहेब हॅलो नमस्कार कर्नल साहेब नमस्कार नमस्कार अभिनंदन करायला फोन केलाय मी अभिनंदन हां कशाबद्दल अहो तुम्ही जेलमधून सुखरूप सुटून घरी आलात त्याकरता अभिनंदन कसं वाटतंय म्हणजे जेलमधून सुटून घरी आल्यावर कसं वाटतंय ठीक आहे पण तुमच्या आवाजावरून तसं वाटत नाही हो तुम्ही नाराज तर नाही आहात ना माझ्यावर नाही नाही तसं काय नाही नाही म्हटलं जरा बोलावं तुमच्याशी थोडी विचारपूस करावी आपुलकीच्या नात्याने बरं केलं फोन केला बरं वाटलं नक्की म्हणजे तुम्ही नक्की नाराज नाही आहात ना माझ्यावर तुमच्यावर नाराज का असेल मी नाही सहज विचारलो काय तुमचा आवाज जरा वेगळा वाटला ना मला अजून टेन्शन मध्ये आहात का नाही तसं काय नाही उलट घरातल्यांना आनंद झाला मनू पण होतीच पण सकाळी उठल्यानंतर बघतो तर ती निघून गेली होती काय सांगताय म्हणजे तुम्हाला न सांगताच निघून गेली हो ना असं कसं काय केलं तिने काही कळायला मार्ग नाही तिचं नेमकं काय बिनसलं तेच कळत नाही अहो तुम्ही बोललात का तिच्याशी नाही हो ती आमचे फोनच नाही उचलत आहे माईंशी बोलल्यानंतर कळलं की ती घरी आली आहे म्हणून हा ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी आहे ना इथे मी बोलीन तिच्याशी हो तुम्ही बोला तिच्याशी तिचं काय म्हणणं आहे ते तरी कळेल खूप टेन्शन आलं हो ती अशी अचानक निघून गेली टेन्शन घेऊ नका कर्नल साहेब मी आहे म्हटलं ना इथे मी बघतो काय ते बरं ठेवू फोन हो काळजी घ्या हा आता तर कर्नल साहेब घरी आले मग काय बिनसलं असेल मनवाचं मनवा मनवा काय कुठे हरवलीस नाही काय नाही आणि आल्या आल्या कामाला देखील लागलीस असंच सहज खरं सांग बघू मी स्वतःच लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तू काही ना काहीतरी काम हातात घेतेस ना नाही का कब असं काही नाहीये असं काय वाटतंय तुम्हाला ते म्हणतात ना मांजर डोळे मिटून दूध पिताना तिला असं वाटत असतं की आपल्याला कोणी बघत नाही पण अख्खं जग तिच्याच कडे लक्ष देऊन असत बरोबर ना मी असं ऐकलंय की तू घरच्यांचे फोन घेत नाहीस म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं ते महत्वाचं नाही तू घरी फोन करणं महत्वाचं आहे वाट बघत असते तुझ्या घरचे हो मी करते ना नंतर नंतर कशाला तुझ्या घरच्यांना असं वाट बघत ठेवणं बरं दिसतं का मनवा
अगं काय बोलतोय मी, कर की फोन. नाही काका, मी एवढं काम झालं की नंतर करते फोन. काम वगैरे नंतर कर, तू आधी फोन कर. कर फोन. ऍक्च्युली माझ्या फोनची बॅटरी डेड झाली आहे, मी करते ना नंतर. एवढंच ना, हे घे माझा फोन, घे कर. मनमा तुझ्याकडनं हे मागणं अपेक्षित नाहीये मला. कर बघू घरच्यांना फोन, घे. काका मला काहीही ऐकायचं नाहीये. अगं तू घरच्यांना फोन करायला हवा, काही झालं तरी रक्ताचं नातं आहे तुमचं. हे असं परक्यासारखं वागणं बरं दिसतं का? घे बघू, कर फोन. अगं तुझ्या फोनची बॅटरी गेली आहे ना, मग घे माझा फोन. घे 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 घे. मनवा, बेडरूम मध्ये मनवा तिच्या आई वडिलांशी असं वागते यावर विश्वास बसत नाही. ह्यामागे नक्कीच राजवीरचा काहीतरी हात असणार. राजवीर प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. तुम्ही प्लीज चिडू नका, एकदा ऐकून घ्या माझं. नाही ऐकायचं मला काही. राजवीर प्लीज, मी रिक्वेस्ट करते. गरज नाही त्याची. आपण एकदा ऐकून तर घ्या. खोटं बोलला तुम्ही माझ्याशी. नाही राजवीर. मनवा तुम्ही खरी फोन लावत होता ते मी बघितलंय. नाही नाही, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. माझ्या डोळ्यांनी बघितलंय मनवा. राजवीर मला काका फोर्स करत होते म्हणून. तो का सांगत होता तुम्हाला? मला नाही माहित ते का सांगत होते. आणि तुम्ही ऐकत होता तस? नाही, मी नाही ऐकलं त्यांचं. तुम्ही मला शब्द दिलाय माहितीये ना तुम्हाला. हो मला माहितीये, काका मला खूप फोर्स करत होते. मी त्यांना टाळण्याचा पण प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नव्हते माझं. मग नाईलाज झाला माझा. आणि तुम्ही फोन लावणार होता घरी, बरोबर ना? नाही, मी नाही केला फोन राजवीर. आता मी हाक मारली नसती तर तुम्ही तुमच्या घरी फोन लावणार होता, हो की नाही मनवा? तसं नाहीये राजवीर. तुम्हाला सांगितलं ना, आता जरा जपून राहावं लागेल. जपून म्हणजे? आपलं काय ठरलंय हे कोणाला कळलं नाही पाहिजे मनवा. मी प्रयत्न करेन राजवीर, पण हे असं सगळ्यांपासून किती दिवस लपवून ठेवायचं? का तुम्हाला अवघड जाते? हो राजवीर, मी दिवसभर घरी असते त्यामुळे दिवसभर घरच्यांशी माझा संबंध येतो. अवॉइड करा, दुर्लक्ष करा. नाही जमतो कधी कधी. आणि माईंना पण संशय आलाय. माई तसं काही म्हणाली का तुम्हाला? नाही, असं काही डिरेक्टली म्हणाल्या नाहीत, पण मला असं वाटतं की त्यांना जाणवलंय मी घरच्यांशी बोलत नाहीये ते. नाही ते काही असू दे, तरी तुम्ही सपून राहा, दॅट्स इट. हो पण असं किती दिवस चालणार राजवीर? कधी ना कधी तर घरच्यांना कळणार आहे ना. मग तेव्हाच तेव्हा बघू मनवा. राजवीर मी एकदा आईशी बोलून घेऊ. नाही म्हणजे ती सारखा फोन नाही करणार.
आणि काळजी पण नाही करणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करतेस? आपण काय करायला येतो ऑफिसमध्ये? सुष्मिता बाबांना ऐक ना, मी तुला ना काही इम्पॉर्टंट मेल केलेत, प्लीज तू ते मेल चेक करशील आणि मला कळवशील. हा करतो मी, पण ऐक ना, खूप इम्पॉर्टंट मेल आहेत, त्याच्यावर माझी सगळी पुढची कामं पेंडिंग आहेत. सो यू हॅव टू बी हरी. अगं सगळं करीन मी, पण मला ना आज खूप भारी वाटत. ऐक ना, आत्ता हे सगळे विषय नको, नॉट नाऊ. सुष्मिता काय झालंय? नितीश काय, मला ना कामाच्या वेळी फक्त काम करायला आवडतं, सो प्लीज मला काम करू दे. अगं सुष्मिता ऐक तर बाबा. ऐक ना, बरं झालं, लंच नंतर आपला एक खूप इम्पॉर्टंट कॉन कॉल आहे, बँगलोरचे काही इम्पॉर्टंट क्लायंट्स आहेत, तर तू लंच नंतर प्लीज काही ठेवू नको. आय होप यू रिमेंबर, राईट? गुड, चल. माझी आता लीगल टीम सोबत मीटिंग आहे, मी ते कम्प्लीट करते. सो आय हॅव टू गो. थांब सुष्मिता. काय झालंय? तू बाबांबद्दल मला काहीच विचारलं नाहीस. अरे आय एम सो सॉरी नितीश. बरं, कसे आहेत बाबा आता? म्हणजे आणलंय का त्यांना घरी? आले ते घरी. ग्रेट. खूप सहन केलं गं त्यांनी, पण एका शब्दाने पण बोलले नाही. मी येईन ना एक दिवस त्यांना भेटायला घरी, आवडेल त्यांना सुद्धा. चालेल ना, हवं तर तू आजच. नाही आज नको रे, आज खूप घाई आणि खूप शेड्यूल पॅक आहे, पण मी नंतर कधीतरी येईन ना. शुअर. ऐक, मी आता ही लीगल टीमची मीटिंग संपवते आणि मग आपण कॉन कॉलवर बसू. बाय. चल. चहा आणू तुमच्यासाठी? नको. एवढे अस्वस्थ का तुम्ही? मनूची काळजी वाटते ना? मनूचं काहीच कळत नाही अगं. जरा वेळ जाऊ द्या, मी तुम्हाला सांगते ते नक्की फोन करेल, सगळं नीट होईल. तिच्याच फोनची वाट बघतो. काय करू, फोन करू का घरी? फोन केला तर राजवीर चिडतील, आणि नाही केला तर आई बाबांना खूप काळजी वाटत राहील. खरंच काही कळत नाहीये, मधल्यामध्ये अडकल्यासारखं झालंय. कर्नल साहेब, कर्नल साहेब. अरे काय झालं, एवढं धावत धावत का आलायस? साहेब महत्वाची बातमी सांगायची. एक मिनिट थांब, आधी पाणी पी. आता सांग काय झालं, एवढं धावत का आलायस? साहेब खरंच खूप मोठी बातमी आहे. अरे सांगशील का काय झालं ते? साहेब देवीचे दागिने चोरणारा चोर सापडला. काय? खरं? हो, पोलिसांना खरा चोर सापडला. खरंच खूप मोठी बातमी दिलीस. साहेब आणखीन एक गोष्ट सांगायची, चोराने चोरलेले देवीचे दागिने सुद्धा सापडले. मी म्हटलं होतं ना, सत्य फार काळ लपून राहणार नाही. बोला साहेब. साहेब तुम्हाला समजलं का? काय ते मंदिरातले दागिने? काय झालं दागिन्यांचं? अहो ज्या चोराने ते चोरले होते ना, तो चोर पकडला गेलाय. काय? हो अगदी मुद्देमालासकट पकडला गेलाय. कोणी पकडला? गावकर यांनी. साहेब आपण चुकी केली, म्हणजे ह्या सगळ्यात आपण म्हणजे कर्नल साहेबांना अडकवायला नको होत. उद्या जर का त्याने आपल्यावरती अब्रू नुकसानीचा दावा केला ना,
तर ते आपल्याला खूप महागात पडेल. तसं नाही करणार ते, आणि केलं तर मी बघू. साहेब सांभाळून घ्या मला, अहो मी बायका पोरवाला माणूस आहे. जाधव सांगितलं ना तुम्हाला, मी बघून घेईन. ठीक आहे साहेब. ठीक. बायको इथं टेन्शन मध्ये आणि झोपा काढतात. हो उठा, झोपा काय करते बसल्या बसल्या? मी झोपलो नाहीये. मग काय ध्यान करताय? कळत नसेल ना तर मध्ये मध्ये बोलू नये. डोळे बंद केले की माणूस झोपतोच, यात काय न कळण्यासारखं? तू मी विचार करतो. कसला विचार करताय? मला तरी सांगा, मी पण करते विचार. जरा शांत बसशील? हो काय हो, बघा त्या चिडचिड चिडचिड चालू असते तुमची. मला तर काय कळतच नाही तुमचं काय चाललंय. रंजू जर कान आणि डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिलं ना तर सगळं कळत. म्हणजे राजवीर आणि मनवा मध्ये नेमकं काय चाललंय याचा विचार करत होतो. त्यांचं काय, त्यांचं सगळं छान सुरळीत चालू आहे. नाही रंजू, चुकती असतो. मनवा एवढ्या रात्री तिच्या घरून निघून आली, ते सुद्धा तिच्या घरच्यांना न सांगता. काय सांगताय? हे तुम्हाला माहितीच नव्हतं. बरं आली तर आली, पण ती घरातल्यांचे फोन सुद्धा घेत नाहीये, त्यांच्याशी बोलत नाहीये ती. तुम्हाला काय माहिती? मी तिला घरी फोन लावायला सांगितला होता. मग लावला तिने फोन? ऐकून घे ना सगळं. बरं ठीक आहे, बोला बोला काय झालं. तिने फोन लावला होता, बोलणार होती, तेवढ्यात राजवीर आला आणि तिने घाबरून फोन कट केला. मला वाटतं ना राजवीर ना मनवावर बाबांचा राग काढत असणार. मलाही तेच वाटतंय. पण जर राजवीर तिला तिच्या घरच्यांपासून तोडत असेल तर मला देखील बघायचंय कि ती तिच्या घरच्यांशी न बोलता किती दिवस राहते. ती कसली राहते न बोलता? रोज तिचे आई बरोबर फोन चालू असतात. मला देखील तेच हवंय. म्हणजे? म्हणजे मनवा राजवीरच्या सांगण्यावरून तिच्या घरच्यांशी बोलत नसेल तर आपण तिला बोलायला लावायचं. देवा जे झालं ते खूप वाईट झालं, पण शेवटी तुझ्यामुळेच न्याय मिळाला. यांची निर्दोष सुटका होण्यासाठी खरा चोर पकडला जाणं खूप महत्वाचं होत. खरा चोर पकडला गेला म्हणूनच यांच्यावरचे सगळे खोटे आरोप मिटले. देवा सदैव अशीच कृपादृष्टी राहू दे रे बाबा. हॅलो. हॅलो मन्या, एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. काय झालं? म्हणून आपल्या गावाची चोरी झाली होती ना, तो चोर पकडला गेला. खरंच? हो. आणि महत्वाचं म्हणजे जे दागिने चोरीला गेले होते ना ते सुद्धा सापडले. खरंच बरं झालं चोर सापडला. खरंच ग, मला सुद्धा असंच वाटतंय. पण आई कसा सापडला चोर? अगं गावातल्या लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केलं. सगळं नीट होईल बघ. होय ठेवू मग मी. अगं असं काय करतेस म्हणू, थांब ना, बोल की माझ्याशी थोडा वेळ. नाही बोलू शकत आता. का काय झालं? नाही काही नाही. मनू काय झालं मला सांग. ही बातमी ऐकून तुला आनंद नाही का झाला?
हो झाला ना, खूप आनंद झाला. मग काय जरा बोल ना माझ्याशी. आता आता नाही जमणार बोलायला. म्हणू काय झालं बाळा? एक तर तू न सांगता निघून गेलीस. आम्हाला खूप टेन्शन आलं ग. असं कधीच करत नाहीस तू. आई मला मला निघावं लागलं. काय झालं मला नीट सांग ना. मनू अशी गप्प का बसलीयस? नेहमी सारखं बोल ना बाळा माझ्याशी. कसलं एवढं टेन्शन आलंय तुला? नाही मनू, आम्हाला कसं कळणार तुला नक्की काय झालंय ते? आणि तू अशी न सांगता का निघून गेलीस? हा सॉरी आई, मी नाही सांगू शकत. असं का बोलतेस तू बाळा? आई मी काय सांगते ते नीट आहे. बोल. माझी एक रिक्वेस्ट आहे. आता यापुढे काही दिवस प्लीज मला कॉल नको करू. काय? अग पण का? मी कारण नाही सांगू शकत आहे. अगदीच काही वाटलं तर मी तुला निरोप पाठवत जाईन, पण प्लीज तू किंवा तुम्ही कोणीच मला कॉल नका करू. मनू बाळा असं का बोलतेस तू? मने ऐक ना बाळा माझं, प्लीज. ठेवते मी. हॅलो मनू.